आज आपण पाहूया समतुल्य प्रमाणाचे उदाहरण एका शाळेत सातवी वर्गाच्या मागील आणि या वर्षाचे निकाल खालील तक्त्यामध्ये दाखवले आहेत माहिती करून घ्या की कोणत्या वर्षात सातवी वर्गातील प्रदर्शन चांगले होते व्हिडिओ थांबवून विचार करा या प्रश्नाला कसे सोडवू शकतो चला आम्ही सांगतो हे माहिती करण्यासाठी आपण मागील वर्षाचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्यांपैकी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्यांचे गुणोत्तर घेऊया जे आहे चोपन्ना सहा मग आपण या वर्षातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येचा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या संख्यांशी गुणोत्तर प्रमाण घेऊया जे की त्रेसष्ट सात नंतर या दोन्ही गुणोत्तरांची तुलना करूया काय तुम्ही सांगू शकता की यांची तुलना कशी करू शकतो विचार करा अगदी बरोबर दोन गुणोत्तर समतुल्य गुणोत्तर आहे की नाही हे माहिती करण्यासाठी आपण दोन्ही गुणोत्तराला अपूर्णांकांमध्ये व्यक्त करूया जसे चोपन्नास सहा ला चोपन्न छेदी सहाच्या रूपामध्ये आणि त्रेसष्ट सात ला त्रेसष्ट छेदी सातच्या रूपामध्ये व्यक्त करूया नंतर ह्याला सारख्या छेदांना अपूर्णांकामध्ये बदल करूया जसे येथे आपण पाहू शकतो की चोपन्नला सहाने भाग दिला जाऊ शकतो ज्यामुळे अपूर्णांक नऊ छेदी एक बनते याच प्रकारे त्रेसष्ट ला सात ने भाग दिला जाऊ शकतो यामुळे अपूर्णांक नऊ छेदी एक बनते आता अपूर्णांकांचा छेद बरोबर आहे म्हणून आपण अंशांची तुलना करूया येथे आपण पाहू शकतो की दोन्ही अंश अपूर्णांक आहे म्हणून दोन्ही अपूर्णांक बरोबर आहे आपण म्हणू शकतो की चोपन्न छेदी सहा बरोबर त्रेसष्ट सात म्हणजे की दोन्ही समतुल्य प्रमाण म्हणजे इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे या प्रकारे चोपन्नास सहा बरोबर त्रेसष्ट सात आहे यासाठी आपण म्हणू शकतो की सातवी वर्गाचे प्रदर्शन मागील वर्ष वर्ष आणि आताचे समान होते पुढील उदाहरण रमेश मिनिटांमध्ये किलोमीटरचे अंतर पार करू शकतो तर सांगा रमेश त्याच गतीने दोन तासात किती अंतर पार करू शकतो रमेश दोन तासात किती अंतर पार करू शकतो हे एकक पद्धतीने म्हणजे युनिटरी मेथड माहिती करू शकतो या पद्धतीमध्ये आधी आपण एक किंमत माहिती करतो आणि नंतर या किंमतमुळे जितक्या एककाची किंमत पाहिजे ते माहिती करूया अशा प्रकारे येथे आपण माहिती करू की रमेश एक मिनिटमध्ये किती अंतर पार करू शकतो तो वीस मिनिटांमध्ये पाच किलोमीटरचे अंतर पार करतो म्हणून एक मिनिटमध्ये पाच छेदी वीस किलोमीटरचे अंतर जाऊ शकतो म्हणजेच छेदी चार किलोमीटरचे अंतर पार करत असेल आपण दोन तासामध्ये किती अंतर पार करू शकतो हे माहिती करायचे आहे दोन तास बरोबर दोन गुणिले साठ बरोबर एकशे वीस मिनिट म्हणून दोन तासात जाऊ शकणारे अंतर बरोबर एक मिनिट मध्ये जाऊ शकणारे अंतर म्हणजेच एकछेदी चार गुणिले एकशे वीस बरोबर तीस किलोमीटर म्हणून रमेश एकशे वीस मिनिटे म्हणजेच दोन तासात तीस किलोमीटरचे अंतर पार करणार चला या उदाहरणाच्या संख्येला गुणोत्तर प्रमाणाच्या म्हणजे प्रपोर्शनच्या मदतीने सोडवूयात जसे आपणास माहिती आहे की दोन्ही परिस्थितींमध्ये गती समान आहे म्हणून आपण म्हणू शकतो की येथे दोन्ही परिस्थितींमध्ये वेळ आणि अंतरचा संबंध गुणोत्तर प्रमाणात आहे म्हणजेच की आधीच्या परिस्थितीचा वेळेस दुसऱ्या परिस्थितीची वेळ बरोबर पहिले परिस्थितीचे अंतरास दुसरे परिस्थितीचे अंतर पहिल्या परिस्थितीची वेळ वीस मिनिट आहे आणि दुसऱ्या परिस्थितीचा वेळ दोन तास आहे परंतु प्रमाण दर्शवताना आपल्याला वेळ दोन गुणिले साठ बरोबर एकशे वीस मिनिट मध्ये दर्शवावी लागेल विचार करा आपण का करत आहोत विचार करा अगदी बरोबर कारण प्रमाणामध्ये दोन्ही संख्यांचे एकक बरोबर असले पाहिजे म्हणून प्रमाणमध्ये पहिली परिस्थितीची वेळ असेल वीस आणि दुसरी परिस्थितीचा वेळ असणार एकशे वीस या प्रकारे पहिल्या परिस्थितीमध्ये पाच किलोमीटर अंतर पार केल्या जात आहे आणि दुसरी परिस्थितीमध्ये अंतर माहित करायचे आहे जसे की आपणास माहिती आहे की प्रमाणाला आपण अपूर्णांकामध्ये व्यक्त करत आहे जसे विसास एकशे ला वीस छेदी एकशे मध्ये व्यक्त करणार आणि पाच किलोमीटरस दुसऱ्या परिस्थितीचे अंतर पाच किलोमीटर छेदी दुसऱ्या परिस्थितीचे अंतर या प्रकारे व्यक्त करू आता आपण दुसरी परिस्थितीचे अंतर काढण्यासाठी सोडवू याला सोडवण्यासाठी आपण दोन्ही बाजूला अपूर्णांकाचे उलट क्रम म्हणजे इन्व्हर्स घेऊया कोणत्या पण अपूर्णांकाचा उलट करायला अंश आणि छेदाला एक दुसऱ्याशी बदलून तयार करू शकतो यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो जेव्हा आपण दोन्ही बाजूला पाच ने गुणाकार करू किंवा यालाच आपण असे म्हणू शकतो की उजव्या बाजूला पाच भागेला आहे याला आपण डाव्या बाजूला घेऊन जाऊ तरी हे गुणाकार मध्ये व्यक्त केले जाणार याच प्रकारे दुसऱ्या परिस्थितीचे अंतर बरोबर तीस किलोमीटर आहे या प्रकारे आपणास लक्षात आले असेल की आपण गुणोत्तर प्रमाणाचे उदाहरणला एकक पद्धतीने आणि गुणोत्तर प्रमाणात सोडवू शकतो आज आपण पाहिलेत समतुल्य प्रमाणाचे उदाहरण पुढील व्हिडिओमध्ये पाहू यासंबंधित चुकीची पद्धत